नमस्कार बालमित्रांनो, मी बाळासाहेब सरोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी, तालुका श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी स्कॉलरशिप या विषयातील मराठीमधील क्रियापद। तर मित्रांनो, क्रियापद हे पाहत असताना आपण दोन तीन उदाहरणं पाहू। कुंदा जेवण करते, सार्थक क्रिकेट खेळतो, आर्यन पुस्तक वाचतो, हे जे दोन तीन वाक्य आहे यामध्ये करतो, करणे ही क्रिया त्यामध्ये आपल्याला दिसते। खेळतो यामध्ये खेळण्याची क्रिया आहे, वाचतो यामध्ये वाचण्याची क्रिया आहे। आपण जर विचार केला तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या शब्दाचा उपयोग होतो। म्हणजेच आपला असं लक्षात येईल, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात, आणि या क्रियावाचक शब्दाशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। या क्रियापदाचे 13 प्रकार आहेत, तसे मुख्य 6 प्रकार आहेत। हे 6 प्रकार आणि 13 प्रकार आपण आता अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचे तसे 13 प्रकार आहेत, परंतु यातले जे महत्त्वाचे आहेत हे सर्व प्रकार आपण आता पुढील भागामध्ये पाहणार आहोत।